जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेकरिता नागपूर विभागातील मुलं मुली सहभागी झाले होते. या स्पर्धेत विजेत्या झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरावर पाठविण्यात येते व हरलेल्या खेळाडूंना पुन्हा खेळून त्यांना सुद्धा राज्यस्तरावर पाठविण्यात येते. आज येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक मुलामुलींनी सहभाग घेतला होता. त्यानंतर मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता विजेत्या खेळाडूंना पाठवले जाणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने त्या ठिकाणी आज जिल्हा स्टेडियममध्ये विभागीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या विभागीय कबड्डी स्पर्धेकरता नागपूर विभागातील संघ सहभागी झालेत. मुले आणि मुली हे यांचं या ठिकाणी जे बिन होतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही राज्यस्तरावर पात्र ठरतात आणि जे हरलेले असतात त्यांच्यामधून आम्ही 3 खेळाची निवड करून राज्यस्तरीय स्पर्धेकरता त्यांना पाठवत असतो. निवड चाचणी करतो. सदरील वातावरण आज योगायोगानं आज वातावरणसुद्धा खूप चांगलं आहे आणि मुलांचा सहभाग चांगला असल्यामुळे स्पर्धा या खेळमेळीच्या वातावरणात होत आहे. या स्पर्धेचं राज्यस्तरीय स्पर्धा मुंबई उपनगर येथे होणार आहे. त्याच्यामुळे मुलांसुद्धा खूप प्रयत्न करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातलं वातावरण खूप चांगलं झालेलं आहे. त्याच्यामुळे खेळाच्या माध्यमातून मुलं प्रगती करत आहेत. दिवसेंदिवस आपले चंद्रपूरचे खेळाडू राज्य पातळीवर इंटरनॅशनल पातळीवर जात आहे ही निश्चित आपल्याकरता एक चांगली बाब आहे. जाणारा संघ हा नागपूर विभागाचा संघ असल्यामुळे त्या ठिकाणी प्रक्षेपित करणारा संघ हा उत्कृष्ट दर्जाचा संघ व्हा याकरता पुरेपूर काळजी घेतली जाते.